आता तुम्ही खाडीमध्ये बघू शकता, तिथे तर लोक पोहोचले नाही, तुम्हीच लोकांची समस्या सॉल्व्ह केली आहे का? आमदार, नगरसेवक आणि खासदार ते आले नाही म्हणजे सॉल्व्ह करायला? हे न्यूज चॅनल बंधू, मी तुमचे काही लोक गेले तिथे बघितले, म्हणजे इथे हे लय परेशान आहे, लोकांनी बाईट दिला आहे. आता तिथे काय आमदारचे माणसं पोहोचतात, खासदारचे माणसं पोहोचतात आणि नगरसेवकचे माणसं पोहोचतात जे पेड वर्कर आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे कार्यकर्ता आहे त्यांना कामावर पगारावर ठेवलेलं आहे? आज आमच्या पक्षाला, मनसेला इथे पेड वर्कर नाही, लोक आपले खिशातले पैसे टाकून येतात. कोणाला म्हणजे मनसेमध्ये तुम्हाला सज्जन कार्यकर्ता भेटणार. तुम्ही राजसाहेबांची सभाही बघू शकतात, काय लोकांना छुट्या करून घेऊन जाणे जातात सभेत ते. आणि 2 आणि 5 आम्हाला समजलं नाही. एक बोलतोय 2 करोड आम्ही खर्च केला, दुसरा बोलतोय 5 करोड आम्ही खर्च केला. आमच्याकडे पेपर आहे, तर तुम्ही दाखवा, महाराष्ट्र बंधू न्यूजच्या माध्यमातून तुम्ही दाखवा लोकांना, जनतेला कळायला पाहिजे का हे फंड तुम्ही कुठे लावला आहे, कशासाठी लावला आहे. नाही 2 करोड आता गेल्या टायमाला इलेक्शनला इथे 2-2 हजार रुपये वाटत होता, तर ते लोकांनी पकडला, म्हणजे 2-2 हजार रुपये सर्वांचे घरी जात होते. तर ह्या टायमाला मला असं वाटतो 5 म्हणजे 5 चा आकडा चालू झाला काय, महागाई वाढली म्हणजे, म्हणून काय. स्वागत आहे महाराष्ट्र बंधू में, मी आहे सुरेश खटकाळे. आज आम्ही आलोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऑफिसमध्ये. समीर शेख जे इकडचे मनसेचे उपविभाग प्रमुख आहे आणि जे महानगरपालिका निवडणूक आहे त्याबद्दल आम्ही 2 शब्द समीर शेखचे विचारणार आहे आणि यांची पुढची जे घडामोडी आहे कसं ते चालवणार आहे या वॉर्डमध्ये. नमस्कार समीर शेख. नमस्कार. आम्ही ज्या इकडे ऐकण्यात आले तुम्ही जे जनतेचे कामं केले, तर महानगरपालिका निवडणुकीबद्दल 2 शब्द सांगा. सर्वप्रथम माननीय श्री राजसाहेब ठाकरे जे पण उमेदवार आपल्या वॉर्डमध्ये देणार, 100% आम्ही प्रयत्न करू का आपला उमेदवार विजय असो. आम्हाला हे विचारायचं आहे, 235 जे वॉर्ड झाले, ह्या वॉर्डमध्ये सगळ्यात जास्त मोठा विषय आणि गंभीर विषय जे काम चालू आहे, राजकारण समाजकारण लोक करतात आहे, त्याच्याबद्दल काय बोलणार तुम्ही? आता विषय तर आम्ही महाराष्ट्र बंधू या न्यूजच्या माध्यमातून मी स्वतः बघतोय, कोण 2 बोलतोय कोण 5 बोलतोय ते. आणि 2 आणि 5 आम्हाला समजलं नाही. एक बोलतोय 2 करोड आम्ही खर्च केला, दुसरा बोलतोय 5 करोड आम्ही खर्च केला. आमच्याकडे पेपर आहे, तर तुम्ही दाखवा, महाराष्ट्र बंधू न्यूजच्या माध्यमातून तुम्ही दाखवा लोकांना, जनतेला कळायला पाहिजे का हे फंड तुम्ही कुठे लावलाय, कशासाठी लावलाय. CPRA हे मोठे लोक राहतात, तुम्ही बघा स्थानिक गल्लीत जावा, तिथे कोण कुठला फंड पोचला नाही, लोक आज पण किचडमध्ये राहतात. कोण म्हणजे असं तुमचं असं म्हणणं आहे 2 करोड 5 करोड हे कोणाच बोलतात तुम्ही? नाही नाही, आता मी तुमच्या माध्यम तुमचेच न्यूज मी बघत होतो त्या दिवशी, तर माझे मित्र बोलत होते का यांनी 2 करोड खर्च केलाय पेपर दाखवा. तर मी विचारतोय तुम्ही 5 करोड खर्च केला तर तुम्ही पण पेपर दाखवा ना जनतेला. म्हणजे तुमचा असा डायरेक्ट असा त्यांच्यावर आरोप आहे ज्यांनी बोलले त्यांनी की त्यांनी काम नाही केलं? नाही कामचं मला, मी तर काय काम स्लममध्ये बघत नाही. CPRA हे आता हे टार्गेट फक्त CPRA केलं, अरे इथे स्लममध्ये पण लोक राहतात, गरीब लोक राहतात. तुम्ही फक्त वॉटर मीटर गटरचं नका बघा, लोकांचं शिक्षण बघा, नोकरी भेटत नाही लोकांना, त्यासाठी काहीतरी करा, म्हणजे एक नोकरी भेटायला पाहिजे तरुण पोरांना. म्हणजे ते 2 आणि 5 करोडचा जे न्यूज आहे तुमचं असं म्हणणं आहे ते काम ग्राउंड लेवलला काम झालेलं नाही. हे तुम्ही स्वतः तुमचे भरपूर व्हिडिओ बघितला आहे. आता तुम्ही खाडीमध्ये बघू शकता, तिथे तर लोक पोहोचले नाही, तुम्हीच लोकांची समस्या सॉल्व्ह केली आहे का? आमदार, नगरसेवक आणि खासदार ते आले नाही म्हणजे सॉल्व्ह करायला. हे न्यूज चॅनल बंधू, मी तुमचे काही लोक गेले तिथे बघितले, म्हणजे इथे हे लय परेशान आहे, लोकांनी बाईट दिला आहे. आता तिथे काय आमदारचे माणसं पोहोचतात, खासदारचे माणसं पोहोचतात आणि नगरसेवकचे माणसं पोहोचतात जे पेड वर्कर आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे कार्यकर्ता आहे त्यांना कामावर पगारावर ठेवलेलं आहे? मी पगारावर ठेवला नाही, पेड वर्कर जे असणार म्हणजे पेड वर्कर म्हणजे हेच म्हणजे ज्यांचे कार्यकर्ते म्हणजे पक्षाचे नसून हे पेड वर्कर आहे. तुम्ही स्वतः बघू शकता पेड वर्कर कोण आहे कोण नाही. आज आमच्या पक्षाला, मनसेला इथे पेड वर्कर नाही, लोक आपले खिशातले पैसे टाकून येतात. कोणाला म्हणजे मनसेमध्ये तुम्हाला सज्जन कार्यकर्ता भेटणार. तुम्ही राजसाहेबांची सभाही बघू शकतात, काय लोकांना छुत्या बनवून घेऊन जाणे जातात सभेत. तुमचं असं म्हणणं आहे डायरेक्ट आरोप सभेमध्ये लोकांना म्हणजे खोटं बोलून घेऊन जातात. काही लोक आले होते मला भेटले. आता तुम्ही लास्ट गेल्या वेळीच म्हणजे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचा काही इश्यू चालू होता, लोक माझ्याकडे आले होते का आम्हाला
ते ऑफिसमध्ये कुठल्या माळ्याच्या ऑफिसमध्ये घेऊन जातात आणि तिथे बँद्राला आणि तिथे सभेला घेऊन गेले. लोकांचे 4-3 तास म्हणजे वेस्ट गेले. म्हणजे लोक मला येऊन बोलले म्हणजे काय आम्हाला म्हणजे आमचं काय म्हणजे ते आंदोलनसाठी घेऊन जाणार आहे आणि तिथे सभेला बसवला त्यांना आणि त्यांना काय कळत पण नाही कोण काय बोलतोय. तुमचा असा आरोप आहे खोटा बोलून त्यांना सभेला गर्दी जमवण्यासाठी घेऊन गेले. आरोप काय मी सिद्ध करू शकतो साहेब. तुमच्याकडे असे काही डॉक्युमेंट्स आहे का सिद्ध करण्याचे? डॉक्युमेंट काय लोक बोलणार आहे, लोक वर्बली जे गेले ते बोलतात आहे मला, याच्यामध्ये डॉक्युमेंटची गरज नाही साहेब. आता तुम्ही बोलले 2 करोड आणि 5 करोड हे मला समजलं नाही, जरा समजवा जरा तुम्ही. नाही नाही 2 करोड आता गेल्या टायमाला इलेक्शनला तिथे 2-2 हजार रुपये वाटत होता तर ते लोकांनी पकडला. म्हणजे 2-2 हजार रुपये सर्वांचे घरी जात होते तर ह्या टायमाला मला असं वाटतो 5 म्हणजे 5-6 आकडा चालू झाला काय, महागाई वाढली म्हणजे म्हणून काय असं माझं मजा माझा वैयक्तिक पण मी सांगतोय हे नाही. बघा आम्हाला लालच नको, जे पण आहे विकास पाहिजे. आपला आंबेडकर नगर आपले आपला जे 235-236 वॉर्ड आहे तिथे विकास दिसला पाहिजे लोकांना. बस बेरोजगारी हाडाव आणि विकास जगाव. गेल्या इलेक्शनला ह्यांचा समीर शेख यांचा म्हणजे गेल्या इलेक्शनला 2-2 हजार रुपये वाटलेले ते 2 करोड आज बोलतात आहे आणि काही 5 करोड बोलतात आहे काय या इलेक्शनला घरोघरी 5 हजार वाटणार का असं यांचं म्हणणं आहे. विषय खूप गंभीर आहे कारण या विषयावर मनसे खंबीर आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा महाराष्ट्र बंधूला व्हिडिओ.